एका खोलीचे भाडे 120 ने वाढविले, पुन्हा काही महिन्यानंतर 125 ने वाढविले, तर मूळ भाड्यात 100% वाढ किती झाली? विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न जर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्यास तो सोडवायचा कसा? बघा काय करायचं आहे, मूळ भाडे 100 घ्यायचे आहेत, कारण हे शेकडेवारीचं उदाहरण आहे. त्यानंतर भाडे 120 ने वाढविले म्हणजे काय करायचं आहे, 100/20 ने वाढ झाली म्हणजे 120 होतील. 120/100 करा गुणिले, परत काही महिन्यानंतर 125 ने वाढविले म्हणजेच 125 होतील छेद 100. आता काय करायचं आहे बघा, येथील 2-2 0 कॅन्सल करा. त्यानंतर काय करा बघा, 25/5 125, 25/100 इथे राहतील 120/5/4. आता काय करा, 4 × 4 = 4, 4 × 3 = 12, इथे राहतील 30/5 म्हणजेच 30 × 5 म्हणजेच 150. या 150 मधून 100 वजा करा, राहिले 50, म्हणजेच उत्तर येईल 50%.